गैस वर आपण एक कढ़ाई ठेवलेली आहे, गैसला मीडियम ठेवायचे। एक कप भर बिना पॉलिशचे तीळ आपण घेतलेले आहेत, मीडियम गैस वर आपण त्याला भाजून घेणार आहोत। तीळ पटकन भाजून होतात त्यामुळे आपल्याला सतत त्याला हलवत राहायचे आहे। जास्त वेळ तीळ आपल्याला भाजायचे नाहीयेत कारण नंतर ते कडू लागायला लागतात। अगदी एखाद दुसरा तीळ कढईमध्ये उडायला लागला की समजायचं आपले तीळ भाजून होत आले आहेत। तीळ भाजताना थोडासा चटचट असा आवाज यायला लागलाय आणि हलके हलके तीळ कढईमध्येच उडायला लागलेले आहेत, याचा अर्थ आपले तीळ भाजून होत आलेले आहेत। गॅस बंद करून घेऊया आणि कढई थोडीशी गरम आहे, अगदी 1 ते 2 मिनिटं त्या कढईतच आपण तीळ परतून घेऊया। आता हे एका डिशमध्ये आपण गार करायला ठेवूया। पूर्ण तीळ गार झाल्यानंतरच आपण याला मिक्सरमध्ये ऑन ऑफ करत ह्याची पावडर तयार करणार आहोत। कढई आपली गरमच आहे, त्यामध्ये आपण 1 चमचाभर बटर घालणार आहोत। कढई गरम असल्यामुळे बटर छान मेल्ट होतंय। गॅस आपण बंदच ठेवलेला आहे, लावलेला नाहीये। बटर मेल्ट झालेलं आहे, यामध्ये आपण 1/2 कप दूध घालणार आहोत। बटर आणि दूध मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 कप मिल्क पावडर। थोडी थोडी घालत मिक्स करायची आहे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। गॅस आपण बंदच ठेवलेला आहे, अजून लावलेला नाहीये। मिल्क पावडर आणि दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस लावूया आणि मीडियम गॅसवर याला सतत हलवत राहूया। आपण बनवतोय झटपट घरच्या घरी मावा, त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 कप मिल्क पावडर, 1/2 कप दूध आणि 1 टेबलस्पून बटर। बटरच्या ऐवजी तुम्ही साजूक तूप पण घेऊ शकता। गॅस अगदी मीडियम पेक्षाही कमी ठेवलेला आहे आणि आपण सतत ढवळत राहायचंय। शक्यतो कढईला खाली लागून द्यायचं नाहीये किंवा गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीये। मिश्रण बऱ्यापैकी अळून आलेलं आहे, या स्टेजला आपण पुन्हा 1/2 चमचा बटर घालूया। आता यामध्ये आपण जे तीळ भाजून मिक्सरला बारीक केले होते ते घालणार आहोत। 1 कप तीळ घेतले होते आपण, थोडे थोडे करत मिक्स करणार आहोत। गॅस अगदी मंद आचेवर ठेवलेला आहे। आता उरलेल्या सगळ्या तिळाची पावडर घालूया। छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे सगळं। हे मिश्रण आपण कढईतच थोडंसं कोमट करून घेऊया। मिश्रण कोमट होत आहे तोपर्यंत आपण एका ट्रेवरती बटर पेपर लावून घेऊया। थोडासा बटर पेपरला तुपाचा हात लावून घेऊया। मिश्रण आपलं बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे, साधारण आपण हातात घेऊ शकतो इतपत कोमट करून घ्यायचंय। आता यामध्ये आपण 1/2 चमचा वेलची पावडर टाकूया आणि 1 कप पिठी साखर। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा होईल असं आपण मिक्स करणार आहोत।
या स्टेजला थोडीशी चव घेऊन बघायची आहे. तुम्हाला जर गोड कमी वाटलं तर 1-3 चमचे साखर वाढवायला हरकत नाही. आता आपण हे बटर पेपर लावलेल्या ट्रेवरती थापून घेऊया. लाटण्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. बटर पेपर वरती मिश्रण आपण लाटून घेतलेलं आहे. आता याला आपल्या आवडीप्रमाणे शेप द्यायचा आहे. आपण याला चौकोनी करून घेऊया. आधी डायमंड शेप मध्ये आपण छान कट करून घेतलेले आहेत आणि आता त्यावरती आपण चांदीचा वर्ख लावून घेऊया. तुमच्या लक्षात आलंच असेल आज आपण कोणती रेसिपी बनवली आहे. आज आपण बनवलंय संक्रांत स्पेशल मावा तीळ कतली. सगळ्यात वेगळी आणि अतिशय सोपी सुंदर चविष्ट अशी रेसिपी आहे. मुद्दाम संक्रांतीसाठी बनवली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा. अशा झटपट आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.